सोनाई दूधचे चेअरमन दशरथ दादा माने यांनी शेतकरी संघटनेतील पदाधिकारी यांना एक नोटीस काढलेली आहे. दुधाचे दर कमी झाले म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये आंदोलन केलं आणि आमची आब्रू घालवली म्हणून आब्रू नुकसानीचे 1 कोटी रुपये 7 दिवसाच्या आत कोर्टात भरावे अशा आशयाची नोटीस या शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना दशरथ दादांनी दिलेली आहे. या ठिकाणी मी दादांना सांगू इच्छितो, दादा आपण खाजगी दूध संघाच्या संघटनेचे अध्यक्ष आहात आणि आपण पहिल्यांदा यावेळेस दुधाचे दर कमी केलेले आहेत. याच्या विरोधात आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत असताना तुम्ही जर अशी भाषा करत असाल तर या महाराष्ट्रामध्ये शेतकरी चळवळीचा इतिहास तपासून बघा. जेव्हा जेव्हा शेतकऱ्याला आणि शेतकरी चळवळीला कुणी मुजोरगिरी करण्याचा प्रयत्न केलाय त्या सर्वांची मुजोरी उतरवण्याचं काम या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केलेलं आहे. गेल्या 8 दिवसापासून तुम्ही जो दर कमी केला आणि इतर खाजगी दूध संघांना दर कमी करण्यासाठी दबाव टाकत आहात त्याच्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्याचं हजारो कोटीचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही आमच्यावर 1 कोटीचा दावा केला तर हजारो शेतकऱ्यांमार्फत आम्ही तुमच्यावर हजारो कोटीचा दावा करू शकतो हे तुम्ही विसरू नका. कारण आजही तुम्ही दुधाच्या जे काही चर्मन लोक आहेत त्यांना तुम्ही खाजगी दमदाटी करताय. तुमचं आम्ही दूध स्वीकारणार नाही. या संघटना आणि शेतकऱ्यांना वटणीवर आणायसाठी मला फक्त 2 दिवस लागतील अशा प्रकारची जर दादा तुमची भाषा असेल तर तुम्हाला सुद्धा वटणीवर आणायसाठी आम्हालाही 2 दिवस लागणार नाहीत. या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना मी आवाहन करतो, सोनाई दूधला आजपासून कुणी दूध वाढू नका. यांची जर मस्ती जिरवायची असेल तर पहिल्यांदा यांचा आपल्याला दूध बंद करावं लागेल. सोनाई दूध सोडून इतर सर्व संघाला दूध घाला म्हणजे जो व्यक्ती तुमच्या जीवावर एवढ्या मोठ्या 32 लाख लिटर साम्राज्याचा मालक झाला तोच व्यक्ती आज दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुरगुर करण्याची मस्ती करत आहेत आणि त्याला वटणी वाढण्यासाठी त्याचं दूध बंद करणं हाच पहिला पर्याय आहे. आणि त्याच संघाचं दूध बंद करून इतर दुसऱ्या दूध संघाला तुम्ही दूध घालावं अशा प्रकारचं आवाहन करतो. आणि येत्या काळामध्ये तुम्ही आम्हाला 1 कोटीचं नोटीस दिलंय, आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांमार्फत तुम्हाला हजारो कोटीची नोटीस तुमच्या ऑफिसला येऊन धडकतील. कारण जत तालुक्यामध्ये 37 रुपयाचा दर आहे, आटपाडी तालुक्यामध्ये 37 रुपयाचा दर आहे, परंतु सोलापूर जिल्ह्यातला आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर भागातील दर पाडण्याचं महापाप तुम्ही करत आहात आणि याची फळं तुम्हाला येणाऱ्या काळात भोगावी लागतील.